वाली सुरुवात आहे आणि अशी उच्च कोटीची सुरुवात करणारा आम्हाला माझा पुतण्या मिळाला, मला याचा गर्व आहे, अभिमान आहे. आपण कॅरम खेळताना एक फर्स्ट ब्रेक करतो, तो ब्रेक जर चांगला झाला तर काही क्षणासाठी कोणती सोंगटी कुठे गेली हे अजिबात कळत नाही. तसंच काहीच आहे कोल्हापूरचं राजकारण. बंटी विरुद्ध मुन्ना हा वाद काही कोल्हापूरकरांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी नवीन नाही, पण या भोवती होणारं राजकारण हे भयंकर आहे. आणि आता अशाच या गदारोळात एका सूर्याचा, एका नेत्याचा उदय झाला. हा नेता अनेक वेळा हरला पण तो संपला नाही, तो पुन्हा उठला, पुन्हा लढला. विजयानं हुरळून जाऊ नये आणि पराभवानं खचून जाऊ नये ही शिकवण घेऊन आम्ही काम करतो. हा नेता पराभवाला घाबरला नाही, हरण्याची त्याला चिंताही नव्हती आणि कदाचित म्हणूनच आज पराभव हा त्याच्यापासून दूर गेलाय, कारण हा नेता अखेर विजयी झालाय. अशक्य कोटीतली ही निवडणूक असताना हे यश देवेंद्रजींच्या आणि दादांच्या रणनीतीमुळे खेचून आणलेलं आहे, त्याच्यामुळं जो उत्साह युवकांच्या मध्ये आपण पाहू शकता, म्हणून कोल्हापूरला नव्यानेही संधी मिळाल्यामुळे कोल्हापूरकरांच्या मध्ये हा उत्साह आहे. हा नेता कोण असा प्रश्न खरंतर तुम्हाला पडताच का म्हणे, पण जर पडलाच असेल तर सांगतो. हा नेता म्हणजे कोल्हापूरचे धनंजय भीमराव महाडिक उर्फ मुन्ना महाडिक. देशात राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली, सर्वच पक्ष तयारीला लागले आणि आता बिनविरोध निवडणूक होते असं दिसत असताना भाजपने मात्र 6व्या जागेसाठी डाव टाकला आणि राज्यात 24 वर्षांनी राज्यसभेसाठी मतदान झालं. आणि याच निवडणुकीत भाजपने जाहीर केलेला उमेदवार म्हणजे धनंजय महाडिक. पण कोण आहेत धनंजय महाडिक, काय आहे त्यांची कहाणी, कसा आहे त्यांचा प्रवास, जाणून घेऊया. नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा नवा शो नेत्यांची कारकीर्द. 50 वर्षीय धनंजय महाडिक यांचा जन्म 15 जानेवारी 1972 रोजी कोल्हापुरात झाला. तिथेच कोल्हापूरच्या रागड्या मातीत त्यांचं बालपण गेलं आणि त्याच मातीत त्यांनी कुस्ती आणि राजकारणाचे धडे घेतले. कोल्हापूरच्या ओरिएंट हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं तर राजश्री शाहू महाराज कॉलेजमधून त्यांनी बीकॉममध्ये डिग्री प्राप्त केली. कॉलेजला असतानाच त्यांना दोन गोष्टींमध्ये आवड निर्माण झाली, एक म्हणजे स्पोर्ट्स आणि दुसरं म्हणजे राजकारण. त्यांचे वडील भीमराव महाडिक हे स्वतः एक मोठे पैलवान होते. इतकंच नाही तर दारासिंग सारख्या दिग्गजांशी त्यांचे अगदी घरोबाचे संबंध होते. कुस्ती आणि बॉक्सिंगची आवड फक्त त्यांनी जोपासलीच नाही तर त्यात बाजीसुद्धा मारली. या दोन्ही खेळांमध्ये ते नॅशनल चॅम्पियन राहिले. त्यासोबत त्यांना राजकारणात इंटरेस्ट असल्याने त्यांनी एक छात्र नेता म्हणून आपली भूमिका ही नेटानं बजावली. त्यावेळी काँग्रेसची युथविंग असलेली NSCY ते नेते होते आणि कॉलेज ते युनिव्हर्सिटी असा त्यांचा बोलबाला हा कायम होता. इतकंच नाही तर या दरम्यान कॉलेजच्या दरम्यान त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या आणि कॉलेजच्या युवरपासून ते अगदी युनिव्हर्सिटीच्या चेअरमॅन पदापर्यंत त्यांनी मजल मारली. हळूहळू या नावाची चर्चा संपूर्ण कोल्हापुरात सुरू झाली आणि धनंजय महाडिक हे नाव कच्च्या बच्चांनाही माहीत झालं. महाडिक आता घराघरात पोहोचले होते. तसं त्यांना फार मोठं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं, पण एक नाव त्यांच्या नेहमीच पाठीशी राहिलं, धनंजय महाडिक यांचे काका, राजकीय गुरु आणि कोल्हापूरच्या राजकारणाचे बाहुबली महादेवराव महाडिक. धनंजय महाडिक यांचा राजकारणातला इंटरेस्ट हळूहळू वाढत होता, त्यांना ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये उतरायचंच होतं, पण काळाने घात केला. 1992 दरम्यान धनंजय महाडिक यांचे वडील भीमराव महाडिक यांचं निधन झालं आणि धनंजय महाडिक यांना सगळं काही सोडून आपल्या वडिलांनी उभारलेल्या साम्राज्याकडे लक्ष द्यावं लागलं. राजकारणात उतरता उतरता धनंजय महाडिक व्यवसायात उतरले. ते वर्ष होतं 1992 आणि तेव्हा धनंजय महाडिक यांचं वय होतं फक्त 20. त्यावेळी त्यांचा दुधाचा व्यवसाय होता आणि 3-4 पेट्रोल पंप्स होते. याच व्यवसायांमधून पुढे धनंजय महाडिक यांनी भीमा बिझनेस ग्रुप नावाचं विश्व उभारलं. भीमा बिझनेस ग्रुप मार्फत ते आज अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. अगदी भीमा नावाने साखर कारखाने, भीमा हेल्थ झोन, भीमा फूड अँड बेवरेजेस, भीमा स्विमिंग अकॅडमी, भीमा एज्युकेशन, भीमा ॲग्रो अँड फार्म्स, भीमा वस्त्रम, भीमा बिल्डर्स आणि बरंच काही. कोल्हापुरातील फेमस असं चॅनल बी सुद्धा त्यांचंच आहे आणि या चॅनल अंतर्गत ते सर्व्हिस प्रोव्हायडिंग तर न्यूज चॅनलचा व्यवसाय करतात. याचसोबत धनंजय महाडिक युवा शक्ती, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बेसबॉल असोसिएशन, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशनसह 7 संस्थांमध्ये ते चेअरमन, तर कोल्हापूर जनता बँकेचे धनंजय महाडिक डिरेक्टर आहेत. महत्त्वाचं म्हणजे यातील अनेक कंपन्या त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच अरुंधती महाडिक यांच्या नावाने. आता अरुंधती महाडिक, अरुंधती महाडिक म्हणजे धनंजय महाडिक यांच्या पत्नी. आता त्यांच्या लग्नामागे सुद्धा एक किस्सा आहे. तर भीमराव महाडिक हे ऑर्थोडॉक्स विचारांचे होते, त्यामुळे धनंजय महाडिक यांचं अरेंज्ड मॅरेज झालं.
धनंजय महाडिक जेव्हा पहिल्यांदा अरुंधती यांना पाहायला गेले तेव्हा अरुंधती यांचं वय हे फक्त 18 होतं. पण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं धनंजय महाडिक यांना अरुंधती यांना पाहताच लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. कोल्हापूरचा हा पहिलवान थेट प्रेमात पडला. घरच्यांना महाडिक यांनी तात्काळ पसंती कळवली, मात्र घोळ झाला तो पत्रिकेचा. पत्रिकेतील गुण मिळाले नाही तर या विचारात महाडिक एक दोन रात्र झोपलेही नसावे. त्यांच्या वडिलांनी धनंजय आणि अरुंधती यांची पत्रिका त्यांच्या गुरुजींकडे पाठवली. हे कळताच तिथे सर्वात पहिली पोचणारी व्यक्ती म्हणजे धनंजय महाडिक. त्यावेळी गुरुजी महाडिकांना म्हणाले, पत्रिका जुळत नाही आणि लग्न झालंच तर मुलं होणं अशक्यच. यावर धनंजय महाडिक गुरुजींना एकच म्हणाले, घरच्यांसमोर पत्रिका जुळते इतकंच म्हणा, पुढचं काय ते बघतो मी. एखादा गुण कमी जास्त असेल तरी चालेल, पण पत्रिका जुळलीच पाहिजे. आणि गुरुजींनी धनंजय महाडिकांचं ऐकलं आणि त्यांना साथ दिली. पुढे काहीच महिन्यांनी 1994 साली धनंजय महाडिक आणि अरुंधती यांचा विवाह झाला आणि गुरुजी म्हणाले होते की मुलं होणार नाहीत, पण आज धनंजय महाडिक यांना 3 मुलं असून तिघेही यशाच्या शिखरावर आहेत. महाडिक यांचा परिवार हा हसता खेळत आणि मजेत राहणार आहे. घरी नेहमीच खेळीमेळीचं वातावरण असतं आणि ते आपल्याला त्यांच्या मुलाच्या म्हणजेच क्रिशच्या व्लॉग्समधून रोज पाहायला मिळतं. त्यांना 3 चिरंजीव आहेत, तर त्यातील कृष्णराज म्हणजेच क्रिश हा सोशल मीडियावर चांगलाच फेमस आहे. त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, तर क्रिश महाडिक स्टोर नावानं कपड्यांचं ब्रँड सुद्धा आहे. पण अलीकडेच बिझनेसमध्ये उतरलेला क्रिश एकेकाळी फॉर्म्युला 1 रेसर होता. 2017 साली त्याने BRDC ब्रिटिश फॉर्म्युला 3 या स्पर्धेत पहिला नंबर पटकावला. त्यावेळी धनंजय महाडिक हे लोकसभेत होते आणि या विजयाची चर्चा नरेंद्र मोदी यांच्या समोर लोकसभेत सुद्धा झाली होती. हे झालं त्यांचं पर्सनल लाईफ आणि प्रायमरी प्रोफेशन. आता त्यांच्या सेकंडरी प्रोफेशनकडे येऊया, राजकारण. बिझनेसमध्ये व्यवसायात धनंजय महाडिक यांचा राजयोग होता, पण राजकारणात त्यांचं नाणं हे फारसं खणखणलं नाही. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणाकडे पाठ फिरवली. अगदी कॉलेज पॉलिटिक्समध्ये होणाऱ्या राड्यांपासूनही ते कंटाळले होते, मात्र आधीपासूनच समाजकारणाची आवड असल्याने त्यांची पावलं ही पुन्हा राजकारणाकडे वळलीच. कॉलेज जीवनात काँग्रेसमध्ये असलेल्या धनंजय महाडिक यांनी पुढे शिवसेनेत प्रवेश केला आणि वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून लोकसभा निवडणूक लढवली. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. पुढे काही काळ गेला आणि धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं आणि ती संधी संभाजीराजे छत्रपती यांना दिली होती. धनंजय महाडिक नाराज होते, पण बंड वगैरे काही केला नव्हता. पुढे अजून 5 गेली आणि अखेर 2014 साली धनंजय महाडिक यांचा नंबर लागलाच. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि धनंजय महाडिक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मुख्य म्हणजे त्यावेळी महाडिकांसाठी ताकद लावली ती सतेज पाटलांनी. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा होल्ड म्हणजे वाघाच्या जबड्यात अडकलेला शिकार. आजही सतेज पाटील हे 1-sided सत्ता आणू शकतात हे कोल्हापूरच्या लहान मुलांना सुद्धा माहिती आहे आणि ते दिसून सुद्धा आलं. 2014 साली मोदी लाटेत बलाढ्य पक्ष आणि दिग्गज नेते वाहून गेले असताना धनंजय महाडिक यांचा विजय झाला होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे फक्त 4 खासदार निवडून आले आणि त्यातलं एक नाव म्हणजे धनंजय महाडिक. फार नाही पण 33,000 मतांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा धनंजय महाडिक यांनी पराभव केला. संजय मंडलिक म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र. 2014 ते 2019 ची कामगिरी पाहून 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय महाडिक यांना पुन्हा संधी दिली, त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं. मात्र यंदा पासे पलटले आणि धनंजय महाडिक पराभूत झाले. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा अप्रॉक्सिमेटली 2,70,000 मतांनी पराभव केला. पण यानंतर मात्र कोल्हापूरचं राजकारण बदलत गेलं. आपल्यालाही माहिती, 2014 साली मोदी लाटेमुळे भाजप एक बलाढ्य पक्ष म्हणून समोर आला आणि याचवेळी अनेक पक्षांना खिंडर लागली. प्रत्येक दुसरा नेता हा भाजपकडे वळत होता. 2019 साली धनंजय महाडिक यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये ते जोमाने कामाला लागले आणि आता वाट पाहत होते ते एका संधीची. पण 2019 नंतर कोरोनाचं आगमन झालं आणि सगळ्यांच्याच राजकारणाला ब्रेक लागला. मात्र 2 वाट पाहिली आणि महाडिकांना संधी मिळाली. 2022 साली झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने 6वा उमेदवार जाहीर केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. धक्का बसण्याची 2 कारणं होती. एक म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत पक्षाने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि दुसरं कारण म्हणजे राज्यात 24 राज्यसभेसाठी मतदान झालं. असो, पण या निवडणुकीत लक्ष वेधून घेतलं ते कोल्हापूरने. कोल्हापूरचे 2 उमेदवार रिंगणात होते, संजय पवार आणि धनंजय महाडिक. संजय मांडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा मागच्याच निवडणुकीत पराभव केला होता. संजय राऊत हे 4 बाजूंनी हल्लाबोल करत होते, टेन्शन वाढत होते.
आणि धनंजय महाडिक यांना आवाहन होतं ते संजय पवारांचं. त्यामुळे तीन संजय एका धनंजयवर अगदी तुटून पडले होते, हात धुवून मागे लागले होते. दुसरीकडे सर्वांचं जोरदार प्लॅनिंग सुरू होतं, अगदी संजय पवार जिंकणारच इथपर्यंत चर्चा झाली होती. मात्र निकाल आले आणि महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीनच सरकली. उद्धव ठाकरेंना धक्का बसला आणि शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम झाला, कारण संजय पवार पराभूत झाले होते आणि विजयी उमेदवाराचं नाव होतं धनंजय भीमराव महाडिक. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय महाडिक या निवडणुकीमध्ये सायलेंट किलर ठरले. एकीकडे देवेंद्र फडणवीसांची स्ट्रॅटजी गणित, तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांचं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स. सगळंच काही अगदी जुळून आलं. तब्बल 8 वर्षांनी महाडिकांच्या घराण्यात राजकीय गुलाल उधळला गेला आणि धनंजय यांचा राजकारणात एकदम परफेक्ट असा कमबॅक झाला. खरं तर या व्हिडिओचा शेवट सतेज पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय होणारच नाही, कारण कोल्हापूरचं राजकारणच त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी फासेट टाकले, समोरच्याचा गेम होतोच असं गृहित धरलं जातं. असं म्हणतात की महाडिकांना गोकुळ संघातून बाजूला करण्यातही सतेज पाटील यांचा मोठा वाटा होता. तर सतेज पाटील महाडिकांना, महाडिक परिवाराला राजकारणातून संपवणार अशा चर्चांना देखील मध्यंतरी उधाण आलं होतं. पण धनंजय महाडिक यांच्या या विजयामुळे आता कोल्हापूरचं राजकारण बदलणार इतकं मात्र नक्की. फडणवीस आणि धनंजय महाडिक यांच्या निशाण्यावर शिवसेना जरी असली तरी घायाळ मात्र सतेज पाटील झाले. त्यामुळे महाडिकांच्या हाती गेलेली सत्ता कोल्हापूरचं राजकारण कसं बदलते हे यापुढे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचं काय म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर फॉलो नक्की करा. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.